रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, मेरी पायल तेरे गीत आज बनेंगे दोनों मीत, रंगोली सजाओ। वाव, मस्त गाते गाई तू। मग गायिकाच आहे तुझी आई, कॉलेज मध्ये असताना तिच्या गाण्यामुळेच तिच्या प्रेमात पडला तुझा बाबा, म्हणून तर तुझं नाव स्वरा ठेवलं तिने। तिने ठेवलं माझं नाव? हो। मग मग आता का नाव ठेवत असते मला सारखी? एकदा ठेवलंस ना। अग कुचकी बोबडी नुसती तुमच्यावरच गेली। वहिनी, मी कुचकी आणि बोबडी आहे? हा, पण तू आता का नाही गात गाई? गाईल गाईल, आज आपण पाडव्यानिमित्त गाणं ठेवूया त्यांचं। बोला मनी माऊ। गुढी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्यात फरक काय आहे ग? अग आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्यासाठी एक सण असतो, अगदी प्राण्यांसाठी सुद्धा असतो। हे तुमचे अमुक डे तमुक डे हे आता सुरू झाले, पण आपण हे पूर्वापार करत आलोय। हो ना, किती छान आहे ना हे सगळं। हो का, नवरा बायकोसाठी आज पाडवा आहे, बली प्रतिपदा। बली प्रतिपदा? बली प्रतिपदा। देवा नक्की काय झालं होतं? अरे देवा, आता हिला बळीराजाची आणि वामनाची कथा सांगा। सांगायची आहे ना, सांग, उगाच अकडू नको। आता अकडू कुठून शोधून आणतेस गं हे शब्द तू? वेद मला म्हणतो अकडू, सांग ना गं अकडू। ये सांगते इकडे। येस। हा तर बळी राजा होता, तो खूप दानशूर होता, त्याला त्याच्या दानशूरपणाचा गर्व झाला। दानशूरपणाचा गर्व होतो की त्यागाचा पण गर्व होतो माणसाला? त्याग, सॅक्रिफाईस। मग बळीराजाचं काय झालं? मग विष्णूने वामन अवतार धारण केला। म्हणजे? म्हणजे विष्णू असा एकदम छोटूसा झाला, असा एवढासा बट्टू वामन, आणि तो गेला बळीराजाकडे भिक्षा मागायला। बळीराजाकडे त्याने 3 पावलात मावेल एवढी जमीन मागितली। बळीराजाला वाटलं हा काय एवढूस छोटासा बट्टू वामन, देऊया त्याला जमीन,